सावळीत ए टू झेड नगर ॲपचा शुभारंभ। आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ॲपचं उद्घाटन। अहमदनगर शहरात प्रथमच बाजारभावापेक्षा कमी दरातही थेट आपल्या दारात जेऊर येथील शेतकरी कुटुंबातील गणेश पवार आणि महेश पवार यांच्या संकल्पनेतून ए टू झेड नगर ॲपचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारसकर, नगरसेवक सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, मनोज कोतकर, प्राध्यापक माणिक विदाते, अमित खामकर, गणेश पवार, राजू बोरकर, विजय पवार, अंबादास पवार, मनीष पवार, मृणाल पवार, प्रसिद्ध निवेदक उद्धव काळापहाड आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, ग्रामीण भागातील युवक हे किती प्रगतीपथावर आहे याचे उदाहरण म्हणजे ए टू झेड नगर ॲपच्या माध्यमातून दिसत आहे। ग्रामीण भागातील भाजीपाला शहरी लोकांना आहे तसा आणि शेतकरी भावात उपलब्ध होईल। तसेच किराणा, घरगुती सेवा, सांस्कृतिक कार्यक्रम, खरेदी विक्री, प्रवास सेवा, आर्थिक सेवा तसेच वधूवर सूचक मंडळ आदींसह प्रत्येक वस्तू या ॲपच्या माध्यमाने बाजारभावापेक्षा कमी दरात थेट आपल्या दारात सेवा पुरवण्यात येणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। नगर शहरामध्ये हे एक नवीन संकल्पना पवार बंधूच्या पुढाकारातून या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ती म्हणजे ए टू झेड ही एक नवीन वेबसाईट त्यांनी लॉन्च केली आणि ऑनलाईन पोर्टल सुरू करून आपल्याला कुठली गरजू वस्तू जी लागत असेल त्यामध्ये या पवार कुटुंबाच्या माध्यमातून ए टू झेड या ॲपवर आपण जर ऑर्डर केली तर आपल्याला ती घरपोच मिळणार अशा प्रकारची एक चांगली सुविधा आज नगरमध्ये विशेषतः आपल्या कपूर परिसरामध्ये त्यांनी सुरू केली आहे आणि निश्चितच आता नगर देखील आपण पाहिलं तर एक स्मार्ट नगर बनण्याची एक चांगली सुरुवात त्या काही युवकांच्या माध्यमातून होत आहे आणि तशा प्रकारे हा एक त्याच्यामधला एक चांगला उपक्रम आहे की कुठेतरी आज व्यवसाय करायचं म्हटलं तर आता आपल्याला देखील या स्पर्धेच्या उभामध्ये आलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून एक नवीन नवीन चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध करून की आज आपण एकटे नाही तर अनेकांच्या हातांना काम देणारे एक आज हे पवार बंधू झालेले आहेत कारण की या ॲपच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे। जसं हे याला मूर्त स्वरूप मिळत जाईल तसं तसं या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारची संधी मिळत जाणार आहे आणि आपल्याबरोबर अनेकांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न देखील या पवार कुटुंबियांनी केला आहे आणि मला खात्री आहे की आज जसं डिजिटल युगाची सुरुवात झाल्यानंतर अनेक शहर असे डिजिटल होऊ लागलेले आहेत त्याच्यामध्ये एक भाग म्हणून आज या बंधूंनी एक चांगला पुढाकार घेतला आणि एक नवीन चांगलं ए टू झेड या नावाने जे सुरुवात केली ए टू झेडच आपण त्याला असं म्हणू शकतो की सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या काय लागेल त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पोच घरापर्यंत पोच करणार अशा प्रकारच्या सुविधा आज आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मागच्या एक दीड दोन वर्षाच्या कालखंडामध्ये जशी कोविडची सुरुवात झाली तर तसं ऑनलाईनच्या बाबतीमध्ये देखील एक चांगल्या रीतीनं लोकांमध्ये जागृती झाली आणि लोकही त्याच्यावरनं म्हणजे आपण स्वतः एखाद्या दुकानामध्ये जाण्याकरता देखील बरेच लोक टाळतात आणि त्यामुळे एक चांगली सुविधा हे आज या पवार बंधूच्या माध्यमातून विशेषतः या परिसरामध्ये उपलब्ध झालेली आहे। तर मी मनापासून त्यांना या व्यावसायिक उपक्रमाला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली चांगली उत्तरोत्तर प्रगती होत राहो त्याच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम मिळत राहो करतो। ग्रामीण भागातील युवक ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग करण्यास पुढे मोठ्या प्रमाणात आलेले आहे। तसेच कोरोनाच्या जागतिक संकटामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झाला होता त्यामुळे बाजार समित्या बंद झालेल्या असून तसेच नागरिक देखील बाजारात येणे टाळत असल्याने नागरिकांना या डिजिटल मार्केटिंगचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। ए टू झेड नगर ॲपचे संचालक गणेश पवार, महेश पवार यांनी अहमदनगर शहरातील उपभोक्त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईलवर ए टू झेड नगर नावाचे ॲप डाउनलोड करून भाजीपाला, किराणा, घरगुती सेवा, सांस्कृतिक कार्यक्रम, खरेदी विक्री, प्रवास सेवा, आर्थिक सेवा आदींसह अनेक साहित्य मागवण्यासाठी केले आहे। आज नगरमध्ये ए टू झेड नगर या ॲपचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपण पाहतो प्रत्येकाला या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट वेगवेगळी जर पाहायची ठरलं तर फार अडचणीचं ठरतं। ह्या अडचणी लोकांच्या दूर होण्यासाठी आणि त्यांना योग्य दरात माफक दरात सोख सुविधा उपलब्ध होण्यासाठी आमचे भैया पवार असतील यांनी ही काळाची गरज ओळखून अत्यंत चांगल्या पद्धतीचं असं हे
काम चालू केलेलं आहे आणि यामुळं ग्राहकांना दोन पैसे स्वस्तात आणि सुविधा भेटणार आहे आणि जी पाहिजे म्हणजे ए टू झेड म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही घरातलं प्लंबिंगचं सामान म्हणा किंवा घरातलं काय गवंडीचं काम असेल इतर कुठल्याही गोष्टीचं असेल भाजीपाला असेल किराणा असेल अशा प्रत्येक गोष्टी याची सुविधा देण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे बाजारभावापेक्षाही स्वस्त दरामध्ये या सुविधा देण्याचा त्यांचा मानस आहे असं हे एक नगरकरांसाठी अत्यंत चांगलं काम आहे आणि ते आज सुरू झालं आहे. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आणि यापुढे त्यांचं असंच काम चालू राहू एवढे. आपलं ए टू झेड अहमदनगर शहरात ए टू झेड नगर हे ॲप नवीनच लॉन्च होत आहे. कोरोनाचा COVID-19 वाढता प्रादुर्भाव देखता आणि सध्या समाजात जी परिस्थिती चालू आहे तर सगळ्याचा विचार करून आम्ही ए टू झेड नगर हे नवीन ॲप आपल्या अहमदनगर शहरात प्रथमच घेऊन येतो. त्याचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे आपण बाजारभावापेक्षा अगदी कमी दरात नागरिकांपर्यंत फ्री डिलेवरी म्हणजे मोफत सेवेत जो मोबदला असेल तेवढा आपण नागरिकांना त्याचा लाभ देणार आहोत. आपल्याकडे ए टू झेड नगर म्हटलं तर ए टू झेड म्हणजे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. किराणा असेल भाजीपाला असेल दूध ह्या ज्या रोजच्या गरजेतल्या जेवढ्या घरगुती सवय सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे हाऊसिंगचं असेल तर हाऊसिंगसाठी लोकांना लागतात प्लंबर लागतात इलेक्ट्रिशियन लागतात अजून जेवढ्या काही सुविधा लागत असतील त्या सर्व सुविधा आपल्याकडे मिळतील. त्याचप्रमाणे लँड प्लॉट जे जमिनीचे व्यवहार असतात लँड प्लॉटची कोणाला आवश्यकता असेल तर आपल्याकडे ते देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कर्ज सुविधा मेन म्हणजे लोकांना आज या धकाधकीच्या जीवनामध्ये काहींना कर्जाची आवश्यकता असते त्या लोकांना देखील आपल्याकडं आपल्या एकाच ए टू झेड अहमदनगर ए टू झेड नगर या ॲपमध्ये सर्व काही उपलब्ध होईल. कर्ज असेल होम लोन असेल पर्सनल लोन असेल बाकीचे सर्व प्रकारचे लोन सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे. तर नगरकरांना मी एकच आव्हान करतो की आपण एक असं ॲप बनवलं आहे का जेणेकरून जनतेचा फायदा होईल समाज हितासाठी जनतेची बाकीच्याकडून होणारी व्यापाऱ्यांकडून होणारी जी पिळवणूक आहे ती थांबवण्यासाठी आणि जनतेला एकदम घर बसल्या सर्व सुविधा मिळाव्यात हा विचार करून आपण ए टू झेड नगर ॲप बनवलं आहे. ए टू झेड नगर ॲपचा सगळ्यांनी डाउनलोड करा साइनअप करा ऑर्डर करा आणि अवश्य लाभ घ्या. पूर्ण संधी द्या. धन्यवाद.